अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत जगनाडे महाराजांची जयंती शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय तसेच शाळा महाविद्यालयांमध्ये साजरी करण्यात यावी यासाठी खानदेशी तेली समाज मंडळ जामनेर तालुका यांच्या वतीने तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले। त्याचबरोबर खानदेशी तेली समाज मंडळाच्या वतीने तहसील कार्यालयासाठी श्री संत जगनाडे महाराजांची प्रतिमा देखील देण्यात आली। या प्रसंगी डॉक्टर योगेश सरताळे, जिल्हा परिषद सदस्य नामदेव मंगरुळे, खानदेश तेली समाज तालुका अध्यक्ष अरुण चौधरी, शहर अध्यक्ष निलेश चौधरी, महिला तालुका अध्यक्ष स्वाती चौधरी, रामचंद्र पाखरे तसेच तेली समाज बांधवांसह इतरही समाज बांधव उपस्थित होते। आज आम्ही नुकतंच मान्यता सिल्लर साहेबांना संत श्रेष्ठ श्री जगनाळे महाराज यांची जयंती साजरी करण्याबाबत निवेदन दिलेलं आहे। येत्या 8 डिसेंबरला संत श्रेष्ठ श्री जगनाळे महाराज यांची जयंती आहे। तसं शासनाने 3 वर्षापूर्वी GR काढलेला आहे। प्रत्येक शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये ही जयंती साजरी केली जावी। प्रत्येक संताची ही जयंती कारण साजरी करणं हे महत्त्वाचं आहे, कारण त्यांनी केलेलं कार्य हे काही एका समाजविशेषासाठी नसतं, त्यांचं कार्य पूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी असतं। म्हणून शासनाने याची दखल घेऊन संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्य जयंतीचं साजरी करण्याबाबतचा जो GR काढलेला आहे तो सगळ्यांना पोचावा आणि त्याबाबत जागृती व्हावी आणि अशा आपल्या जामनेर तालुका परिसरामध्ये प्रत्येक कार्यालयामध्ये ही जयंती साजरी व्हावी याबाबत आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। त्याबद्दल सर्व समाजाने एकजूट होऊन या जयंतीबाबत जागरूकता पसरवणे महत्त्वाचं आहे। श्री संताजी जगनाडे महाराज यांची आपण तहसीलदार साहेब जामनेर यांना आपण त्यांची प्रतिमा हार केलेला आहे दिलेलं आहे, तरी आपण अगोदर त्यांना या महाराष्ट्र राज्य शासनाचा जो GR आहे आणि ते निवेदन आपण तहसीलदार साहेबांना दिलं आहे की सर्व तालुक्यात शाळेत शाळेत कॉलेज कुठल्याही नेम शासकीय अशा ठिकाणी आता 8 डिसेंबर या दिवशी सर्व ठिकाणी आपल्या जगनाडे महाराज यांची जयंती साजरी व्हावी ही आम्ही हे निवेदन तहसीलदार साहेबांना दिले आहे। हीच आमची सर्व त्याचप्रमाणे प्रतिमा जगनाडे महाराज यांची प्रतिमा सुद्धा आम्ही त्यांना दिली आहे, तरी सर्व ठिकाणी ही जयंती साजरी व्हावी हीच आमची पूर्ण तालुक्याची सर्व आमच्या समाजाची सर्व हीच मागणी आमची आहे। बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।